विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक सोमनाथ गलांडे पुन्हा घेऊन आलो आहे तुमच्यासाठी स्टॅटिस्टिक्स हा विषय घेऊन जो की ऑनलाईनमध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त एस जी क्लासेस मार्फतच चालतो तर आपण स्टॅटिस्टिक्स या विषयामध्ये नवीन जो टॉपिक आहे आपला म्हणजे जुना पाहिलेलाच आहे ती यूट्यूबवरती तुम्ही व्हिडिओज पाहिलेच असतील हे फर्स्ट लेक्चर आहे ज्याच्यामध्ये आपण आजपासून स्टॅटिस्टिक्सच्या बॅचेस चालू केलेले आहेत विद्यार्थ्यांसाठी पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी फक्त पाचशे नव्याण्णवमध्ये आपण प्रवेश देत आहोत याच्यामध्ये याच्यामध्ये प्रत्येक टॉपिकची थिअरी कन्सेप्ट जे असतात सॉल्व्ह करण्याच्या स्टॅटिस्टिक्सच्या क्वेश्चनचे ते कन्सेप्ट्स आपण याच्यामध्ये सांगणार आहोत हा डेटा तुम्ही स्टॅटिस्टिकल ऑफिसरसाठी पण यूज करू शकतात आणि स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटरसाठी यूज करू शकतात किंवा कोणतं जरी स्टॅटिस्टिक्स असेल त्या ठिकाणी तुम्ही हा डेटा वापरू शकतात तर हा आहे आपला कंटेंट आणि ज्या बॅचेस तुम्हाला परचेस करायच्या असतील त्या ॲप्लिकेशन थ्रू तुम्ही आपल्या बॅचेस परचेस करून त्याच्यावरती येऊन लाईव्ह लेक्चरचं बेनिफिट तुम्ही घेऊ शकतात लाईव्ह लेक्चर्स रेकॉर्डेड रेक, लेक्चर्स असतील त्याच्यावरती तुम्हाला तो डेटा संपूर्ण मिळून जाईल एका लेक्चरला व्यूज करण्यासाठी पाच वेळेसचा तुमच्याकडं टाइम असेल क्वालिटी पाहण्यासाठी यूट्यूबवरती अदर लेक्चर्स आहेत त्याच्यावरती जाऊन तुम्ही डेमो लेक्चर्स पाहू शकतात आणि मगच तुम्ही परचेस करू शकतात जर तुम्ही हा व्हिडिओ फर्स्ट टाइम पाहत असाल तर तुमच्यासाठी चेक करण्याची गरज पडेल अदरवाईज लास्ट टाइमला विद्यार्थ्यांची आपण झूम द्वारे वगैरे बॅच करून घेतलीच होती त्याच्यामध्ये हा व्हिडिओ मी पुन्हा एकदा सांगतोय की स्टॅटिस्टिक्स या विषयाला कम्प्लीट करण्यासाठी घेऊन आलेलो आहे मी ओके तर इंट्रोडक्शन ऑफ स्टॅटिस्टिक्स आपण याच्यामध्ये पाहणार आहोत हिस्ट्री सा पाहणार आहोत त्याची स्टॅटिस्टिक्सची आणि त्याच्यानंतर डेफिनेशन आपण याच्यामध्ये पाहून घेणार आहोत स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ऑब्लिक ऑफिसरसाठीचा डेटा आहे याच्यामध्ये सगळ्यात प्रथम आपण आज चालू करणार आहोत स्टॅटिस्टिक्स तर या स्टॅटिस्टिक्समध्ये स्टॅटिस्टिक्स याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहणार आहोत की इंट्रोडुक्शन जे स्टॅटिस्टिकचं इंट्रोड्युक्शन आहे ते इंट्रोड्युक्शन आपण पाहून घेणार आहोत आता याच्या इंट्रोड्युक्शनमध्ये पाहत असताना आपल्याला काही कन्सेप्ट्स समजून घ्याव्या लागतील त्या कन्सेप्ट कोणत्या कोणत्या आहेत स्टॅटिस्टिक्स का आहे कशासाठी अभ्यास करायचा आहे हा संपूर्ण डेटा आपल्याला त्याच्यामध्ये पाहून घ्यावा लागेल जे मॉडर्न डेव्हलपमेंट झालेले आहेत आपण जे स्टॅटिस्टिक्सची स्टडी करणार आहोत ती कशासाठी करणार आहोत कारण मॉडर्न डेव्हलपमेंट जेवढ्या पण झालेल्या आहेत या संपूर्ण मॉडर्न डेव्हलपमेंटमध्ये ओके स्टॅटिस्टिकचा रोल भरपूर महत्त्वाचा आहे कोणत्या कोणत्या फील्डमध्ये मॉडर्न डेव्हलपमेंटच्या आपण याच्यामध्ये यूज करू शकतो तर याच्या फील्ड्स तुम्हाला पाहायला बघितल्या तर वेगवेगळ्या फील्ड्स दिसतील जसं की नॉर्मली आपण पाहत असताना मॅनेजमेंटमध्ये सुद्धा या स्टॅटिस्टिकचा यूज करू शकतो त्याच पद्धतीने कॉमर्स असेल पहा मॅनेजमेंट कॉमर्स असेल इकॉनॉमिक्स असेल इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा यूज करू शकतात स्टॅटिस्टिक्सचा मॅक्झिमम पार्ट हा इकॉनॉमिक्समध्ये यूज केलेला आहे तो तुम्हाला पण यूज करायचाच आहे सोशल सायन्स असेल सोशल सायन्समध्ये सुद्धा हा डेटा तुम्हाला यूज करायचा आहे मॅथमॅटिक्समध्ये स्टॅटिस्टिक्स ऍड केलेलं आहे ओके मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा स्टॅटिस्टिकचा यूज होतो एटसेट्रा पार्टमध्ये तुम्ही बघितलं तर या ठिकाणी उपयोग होणार आहे आता तुमची जी फील्ड आहे ती आहे गव्हर्मेंट ऑफिसर किंवा स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर हे गव्हर्नमेंटची पदं आहेत मग गव्हर्नमेंटच्या ठिकाणी कशा पद्धतीने यूज होऊ शकतो याचा तर गव्हर्मेंटसाठी जसं की तुम्ही पब्लिक सर्व्हिसेसमध्ये वर्क करणार आहात नंतरून या पब्लिक सर्व्हिसेसमध्ये सुद्धा स्टॅटिस्टिकचा यूज केला जातो ओके मग तो कोणत्या पद्धतीने केला जाणार काय केला जाणार हा संपूर्ण पार्ट आपण पाहणार आहोत एक एक पार्टमध्ये पाहून घेणार आहोत डिफेन्स असेल गव्हर्मेंट सर्व्हिसेस डिफेन्स असेल डिफेन्समध्ये केला जाणार बँकिंगमध्ये सुद्धा स्टॅटिस्टिक्सचा यूज केला जातो म्हणून स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर आणि स्टॅटिस्टिकल ऑफिसर ही एक अशी पोस्ट आहे जी सर्वत्र भरली जाते मग ते आ, वन विभागाचे असो नाहीतर मग आरोग्य भरतीचे असो नाहीतर झेडपीचे असो प्रत्येक ठिकाणी स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर स्टॅटिस्टिकल ऑफिसरची रिक्वायरमेंट असतेच ओके आता या स्टॅटिस्टिकबद्दल आपण जर हिस्ट्री जाणून घ्यायचा प्रयत्न केला की स्टॅटिस्टिकची हिस्ट्री काय आहे तर ह्या हिस्ट्री कशासाठी महत्त्वाची आहे तर याच्यावरती एखाद्या दोन म्हणजे एखादा क्वेश्चन ऑब्जेक्टिव्हवरती येण्याचा चान्स आहे स्टॅटिस्टिकची हिस्ट्री बघत जाताना आपल्याला पूर्वीपासून त्याचे वर्ड जे चेंज होत आले हे वर्ड आपल्याला पहिल्यांदा पाहून घ्यावे लागतील कोणत्या कोणत्या शब्दापासून ची, वर्ड वर्डची उत्पत्ती झाली किंवा काही जण बरेच जण जे आहेत बद्दल मॅथमॅटिशियन्स जे सांगतात मॅक्झिमम ते स्टॅटिस्टिक बद्दल काय सांगतात की स्टॅटिस्टिकचा वर्डचं जे ओरिजिनेशन झालेलं आहे म्हणजे ओरिजिनेटेड फ्रॉम ओके तर वेगवेगळे स्टॅटिस्टिक वेगवेगळ्या वर्डचं ओरिजिनेटेड सांगतात जो वर्ड आपण कोणता बघतोय स्टॅटिस्टिक्स हा स्टॅटिस्टिक्स वर्ड कोणत्या कोणत्या वर्डपासून येऊ हो शकतो याच्याबद्दल त्यांनी माहिती सांगितलेली आहे एक आहे लॅटिन वर्ड लॅटिन वर्डमध्ये वर्ड ओके एक संबोधलेला आहे चार लँग्वेजमध्ये याला म्हणजे चार भाषेमध्ये पूर्ण व्यवस्थित सांगितलं होतं दुसरं आहे इटालियन वर्डमध्ये हे वर्ड मी तुम्हाला सांगणार आहे पहिल्यांदा लिहून घेतोय नंतर जर्मन याच्यासाठी जर्मन वर्ड पण आहे त्याच्यानंतर फ्रेंच वर्ड पण आहेत ओके ह्या चार भाषेमध्ये याला शब्द आहे स्टॅटिस्टिकला त्यांच्या पुरातन काळापासून त्यांनी या स्टॅटिस्टिकची उत्पत्ती या शब्दांपासून केल्याचे मानले जाते लॅटिन वर्ड जर पाहिलं गेलं स्टॅटिस्टिकसाठी लॅटिनमध्ये यूज केलं जात होतं पहिलं स्टेटस ओके ह्या स्टेटस वर्डपासूनच स्टॅटिस्टिक्स आलं असावं असं काही जणांचं मत आहे काही जणांचं इटालियन वर्ड जो होता हा इटालियन वर्ड स्टॅटिस्टा स्टॅटिस्टा या वर्डपासून आला असावा असं काही जणांचं मत आहे त्याच्यानंतर जर्मन वर्ड जो होता हा जर्मन वर्ड स्टॅटिस्टिक पहा स्टॅटिस्टिक इथं एंडला के यूज केलेला आहे स्टॅटिस्टिक या वर्डपासून उत्पत्ती झाली स्टॅटिस्टिक्सची असं काही जणांचं मत आहे आणि फ्रेंच वर्ड जो आहे तो पण उच्चार सेम येईल परंतु स्पेलिंग वेगळं येतं स्टॅटिस्टिक म्हणजे शेवटला जो क्यू यू ई -E घेतलेला आहे हा जर्मन फ्रेंच वर्डचा घेतलेला आहे तर याच्यापासून स्टॅटिस्टिकची उत्पत्ती झाली आपण असं म्हणू शकतो म्हणजे आता आपण याच्यामध्ये चा चार पार्ट पाहिले पहा लॅटिन वर्ड स्टेटस इटालियन वर्ड स्टॅटिस्टा जर्मन वर्ड स्टॅटिस्टिक आणि फ्रेंच वर्ड स्टॅटिस्टिक ओके या पद्धतीने स्टॅटिस्टिक्स हा वर्ड ओरिजिन झाला या चार शब्दांपासून हा स्टॅटिस्टिक वर्ड आला असं म्हणायला हरकत नाही पुढं जर विचार केला तर स्टॅटिस्टिक या प्रत्येक शब्दाचा अर्थ त्यांच्या त्यांच्या याच्यामध्ये भाषेनुसार त्यांनी घेतलेलाच आहे परंतु एक कॉमन बेस जर आपण याचा अर्थ काढायला गेलं तर प्रत्येकाच्या याच्यानुसार एक कॉमन मिनिंग निघतं कलेक्टेड अँड मेंटेनड ओके कलेक्टेड अँड मेंटेनड फॉर जो डेटा आहे तो डेटा कलेक्ट करणं आणि मेंटेन करणं कलेक्टेड अँड मेंटेनड ऑफ डेटा फॉर वेलफेअर ऑफ पीपल्स ओके म्हणजे जे, जे काही समाज असतील माणसं असतील यांच्या हितकारासाठी ठेवलेला थे जो डेटा आहे या डेटाला कलेक्ट करणं आणि मेंटेन करणं यालाच आपण स्टॅटिस्टिक असं म्हणू शकतो हो। लॅटिन वर्ड बघितला आपण इटालियन वर्ड बघितला जर्मन बघितला फ्रेंच बघितलं हे चारही वर्ड कोणत्या इयरशी निगडित आहेत हे लक्षात ठेवा आता जे पाहणार आहोत आपण त्याच्याबद्दलची हिस्ट्री पाहणार आहोत जी बद्दलची हिस्ट्री आहे ती आपल्याला आता पाहून घ्यायची की याच्या बद्दल आपण हे हिस्ट्रीमधलंच पार्ट पहिला वर्ड काय कुठून आलेलं आहे कशा पद्धतीने आलेलं आहे इंट्रोड्यक्शन तर पाहिलंच आपण कुठे कुठे यूज केलं जाऊ शकतं कशासाठी यूज केलं जाऊ शकतं त्याच पद्धतीने हिस्ट्रीमध्ये आपण जाऊन पाहिलं तर लॅटिन वर्ड इटालियन वर्ड जर्मन वर्ड आणि फ्रेंच वर्ड कोणते कोणते असू शकतात आता याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम यूज कधी झाला केव्हा झाला कशा पद्धतीने झाला याचा कोणी कोणी यूज कोणत्या गोष्टीसाठी केला तर याच्या थोडंसं हिस्ट्रीमध्ये जाऊन पाहिलं तर स्टॅटिस्टिक पहा स्टॅटिस्टिक विषय समजून घेतोय आपण तर याच्या बेसपासून आपल्याला समजून घ्यावा लागेल स्टॅटिस्टिक्स हा वर्ड सगळ्यात पहिल्यांदा कौटिल्य म्हणजे आता आपण इथं जर पाहिलं तर हा कौटिल्याने यूज केला होता तर कौटिल्याने कशासाठी यूज केला तर कौटिल्याचं एक बुक आलं पहा कौटिल्याचं जे बुक होतं हे सर्वांना माहिती आहे अर्थशास्त्र अर्थशास्त्र या बुकमध्ये कौटिल्याने उल्लेख केलेला होता आता हा कौटिल्य कधीचा होता ज्यावेळेस चंद्रगुप्ताची चंद्रगुप्त ज्यावेळेस होता ह्या चंद्रगुप्ताच्या कालावधीमध्ये ओके चंद्रगुप्ताच्या कालावधीमध्ये चंद्रगुप्ता कालावधी हा कौटिल्य वर्क करत होता आता चंद्रगुप्ताच्या रिंगमध्ये म्हणजे ज्यावेळेस पिरियड होता चंद्रगुप्ताचा त्या रिंगमध्ये हा कौटिल्य काम करायचा कौटिल्याने त्याच्या अर्थशास्त्र बुकमध्ये लिहून ठेवलं होतं ही कधीच होती गोष्ट तर फोर्थ सेंच्युरी ऑफ बी सी ओके फोर्थ सेंच्युरी ओके ऑफ बी सी, -सी। जसं की तुम्ही इसापू म्हणतात त्या पद्धतीने इसापू म्हणजे इसवी सन पूर्ण आता इसवी सन पूर्ण आणि इसवी सन नंतर म्हणजे काय आता पहा याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी पाहणार आहोत मी तुम्हाला बी सी आणि एडी याच्यामध्ये सांगतो तुम्हाला बी सी कशाला म्हटलेलं कशा आहे तर बिफोर क्रिस्ट ओके बी सी कशासाठी घेतो आपण बिफोर म्हणजे बी सी घेतलेले फोर्थ सेंच्युरी ऑफ बी सी म्हणजे बिफोर क्रिस्ट या उद्देशांनी त्यांनी घेतलेला आहे म्हणजे क्रिस्त जन्माच्या पूर्वीचा उल्लेख केलेला आहे त्यांनी कौटिल्याने याचा वापर कशासाठी केला होता तर त्याच्यामध्ये अर्थशास्त्र पुस्तकामध्ये त्यांनी संपूर्ण भाग याच्यामध्ये सांगून ठेवला होता की कोणत्या प्रकारे नियोजन केलं होतं तर याच्यामध्ये मॅक्झिमम पार्ट जो होता हा स्टॅटिस्टिकचाच होता दुसरा वापर कधी केला तर अकबरच्या राजवटीमध्ये अकबर बादशाह ज्या वेळेस होतात त्याच्या काळामध्ये एक वापर झाला याचा म्हणजे म्हणजे जवळपास म्हणू शकतो सिक्स्टीन्थ सेंच्युरी ऑफ एडी सिक्स्टीन सेंच्युरी ऑफ एडी ओके सिक्स्टीन सेंच्युरीमध्ये एडीच्या एडी, एडी म्हणजे काय तर एडीचं मिनिंग घेऊ शकता ॲनोडॉमिनी ओके एडी कशाला म्हणू शकतात ॲनो ॲनो ॲनोडॉमिनी म्हणजे इसवी सन फक्त इसवी सन ओके इ स ॲनोडॉमिनीमध्ये ह्याचं पार्ट यूज केलं त्याने आता याच्या पार्टमध्ये कुठे उल्लेख केलेला आहे असा की बाबा सर तुम्ही सांगता याचा बेस काय तर याचा बेस तुम्हाला पाहायला मिळेल ऐन ई अकबरीमध्ये पाहायला मिळेल ओके ऐन ई अकबरी याच्यामध्ये तुम्हाला याचा उल्लेख दिसून येईल ऐन ई अकबरी जी की लिहिली होती अबू फजलनी ओके अबू फजल जो आहे हा ऐन ई अकबरीचा रायटर होता अबू फजलनी याच्यामध्ये पूर्णपणे रेकॉर्ड मेंटेन केलेला आहे आता या रेकॉर्डमध्ये त्यांनी काय मेंटेन केलेलं आहे तर जेवढं काही ॲग्रिकल्चरल रेकॉर्ड असेल ॲग्रिकल्चरल रेकॉर्ड्स सगळं मेंटेन केलेलं होतं अबू फजलनी ऐन ई अकबरीमध्ये म्हणजे हा सुद्धा डेटा कलेक्ट करून त्याने मेंटेन केला तर स्टॅटिस्टिकचाच एक भाग होता या पद्धतीने आपल्याला म्हणायला हरकत नाही त्याच्यानंतर फारोज फारोनी यूज केलं तर याच्यामध्ये फरोज ओके फरो पी एच ए आर ओ एच फरो फरो कोणाला म्हणतात तर जे काही इजिप्तचे राजे महाराजे होते पहा तुम्ही मुव्हीजमध्ये पाहिलं असेल की इजिप्त देशामध्ये दाखवत असताना त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारे केस वगैरे नाहीतर ममीज वगैरे ज्या दाखवल्या जातात ते इजिप्तमधल्या दाखवल्या जातात हे जे काही प्राचीन काळाचे इजिप्तमधले राजे होते त्यांना आपण अरो म्हणू शकतो या राजांनी वापर कधीपासून कधीपर्यंत केला हे नीट समजून घ्या तुम्ही थ्री हंड्रेड सेंच्युरी टू टू हंड्रेड बी सी म्हणजे थ्री हंड्रेड टू टू थाउजंड बी सी पर्यंत यांनी पॉप्युलेशन रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी यूज केलेला आहे आणि त्यासोबतच सुद्धा मेंटेन केलेलं आहे मध्ये पॉप्युलेशन डेटा वगैरे सगळाच घेतला जातो मग आता हे बी सी ई सी वगैरे ए डी काय आहे सर तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेलात तर समजा एक आपण अशा प्रकारचं मेंटेन केली लाईन ड्रॉ केली आणि या लाईनवरती जर तुम्हाला बी सी ई सी सांगायचं तर समजा या पॉईंटला Uh, birth okay. birth, Christ, okay. क्रिस्ट बर्थ होती ओके बर्थ क्रिस्ट ओके म्हणजे या डेटला जर क्रिस्ट क्रिस्टचा जन्म आला असेल तर हे इकडची जी लाईन गेली पूर्ण लेफ्ट हँड साईडची ही संपूर्ण लाईन गेलेली आहे ही लाईन बिफोर क्रिस्ट ओके okay. किंवा आता याच्यानंतर ही लाईन आफ्टर क्रिस्ट बर्थ ओके आफ्टर क्रिस्ट बर्थ या पद्धतीने आपण याला म्हणू शकतो ओके मग नॉर्मली जर बघायला गेलं तर हा आपण जो चालू आहे हा कॉमन एरामध्ये आहोत आपण आणि याच्या अगोदरचा जो आहे हा बिफोर कॉमन एरा बिफोर कॉमन एरा ओके म्हणजे हा ख्रिस्त जन्मानंतरचा आणि हा ख्रिस्त जन्मा पूर्वीचा आता इकडून मोजत जात असताना शंभर दोनशे या पद्धतीनेच येत येत असताना आपण एक हजार नऊशे दोन हजार ओके म्हणजे दोन हजार सतरा साल चालू इथपर्यंत आलेलो आहेत याच्यापूर्वी जात असताना शंभर दोनशे ओके तीनशे आता त्याचप्रकारे असंच जात असताना दोन हजार इकडं म्हणजे जवळपास चार हजार वर्ष मागं जर आपण गेलं याच्यामध्ये तर चार हजार वर्ष मागेपर्यंत इजिप्तचे जे राजा होते ते इजिप्तचे राजा सेन्सस मेंटेन करण्यासाठी स्टॅटिस्टिकचा वापर करत होते हे म्हणायला आपल्याला काही हरकत नाही म्हणजे हे झालं बी सी आणि हे झालं म्हणजे हे एडी झालं ओके ॲनोडॉमिनी आणि हे झालं बी सी बिफोर क्रिस्ट बर्थ म्हणजे तुम्ही नॉर्मली मराठीतून म्हणत असताना इसवी सन म्हटलात तर आफ्टर बर्थ ऑफ क्रिस्ट आणि जर तुम्ही त्याला ईसा पूर्व म्हटलात तर हे येईल बिफोर कॉमन एरा इसवी सन पूर्व ओके okay. तर या पद्धतीने याच्यामध्ये प्रेझेंट केलेला आहे पारोट थ्री हंड्रेड टू टू थाउजंड ब्रिलियन सेंच्युरीमध्ये ओके बी सीमध्ये बिफोर क्रिस्टच्या पॉप्युलेशन आणि सेन्सससाठी डेटा यूज करत होते तर ही होती याची काही हिस्ट्रीचा पार्ट आता घेऊयात आपण जाणून एक एक पार्ट आपण येऊयात आता डेफिनिशनकडं डेफिनिशन जी दिलेली आहे आपल्याला ही डेफिनिशन दोन पार्टमध्ये बघावी लागेल ओके आपण काय पाहतोय स्टॅटिस्टिक्स हा विषय समजून घेतोय स्टॅटिस्टिक्सची डेफिनिशन आता डेफिनिशन समजून घेत असताना आपल्याला दोन पार्टमध्ये डेफिनिशन समजून घ्यावी लागेल डेफिनिशन समजून घेताना एक आपल्याला सिंग्युलर सेन्स आणि दुसरा प्ल्युरल सेन्समध्ये आपल्याला समजून घ्यावे लागेल सगळ्यात पहिल्यांदा प्ल्युलर प्ल्युरल सेन्सनी जर पाहिला गेली किंवा प्ल्युरल नाऊननी जर पाहिलं गेलं आपण याच्यामध्ये डेफिनेशन आणि दुसरं सिंग्युलर सेन्स किंवा सिंग्युलर नाऊनमध्ये जर हे डेफिनेशन पाहायला गेलं तर याचे सेन्स कोणत्या प्रकारे निघू शकतात तर याच्यामध्ये हे सेन्स निघण्याचे चान्सेस आणि त्याची डेफिनेशन काय असू शकते हे एकदा पाहून घेऊयात आपण याच्यामध्ये डेटा क्वांटिटेटिव एज वेल एज क्वालिटेटिव मनजे जो डेटा क्वालिटेटिव क्वालिटिएटिव अल क्वांटिटेटिव अल ओके डेटा क्वालिटेटिव डेटा क्वालिटेटिव एज वेल एज क्वांटिटेटिव ओके दैट आर that are collected that are collected usually with usually with a view a view having statistical analysis statistical analysis हा जिथं पार्ट असतो याला आपण प्ल्युरल डेफिनेशन म्हणू शकतो स्टॅटिस्टिक्सची आता सिंग्युलर सेन्समध्ये काय तर सिंग्युलर सेन्स जाणून घ्यायचा असेल तर याच्यासाठी आपण जे ओरिजिनल स्टॅटिस्टिक्स शिकणार आहोत ते सिंग्युलर सेन्सच्या डेफिनेशननुसार शिकणार आहोत आणि जे प्ल्युरल सेन्सचा डेटा आहे तो क्वालिटेटिव्ह ॲज वेल एज क्वांटिटेटिव्ह डेटा आहे परंतु सिंग्युलर सेन्सचा डेटा काय म्हणतो क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे ज्याच्यामध्ये गुण दाखवले गेलेले आहेत ते गुन्ह दाखवलेल्याला तुम्ही नंबरमध्ये प्रेझेंट करा म्हणजे इथं गुणात्मक कंपॅरिझन करता येणार नाही ना, ना, तुम्हाला त्याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह डेटाला कन्व्हर्ट करून घ्यावा लागेल क्वांटिटेटिव्ह डेटामध्ये सिंग्युलर सेन्सच्या इकॉनॉ याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्समध्ये तर सिंग्युलर सेन्सच्या सेन्सने काय बघू शकतो आपण ॲज द सायंटिफिक ॲज द सायंटिफिक मेथड दॅट इज एम्प्लॉईड

टू ड्रॉविंग आता इथं जे घ्यायचं आहे ते निष्कर्ष काढण्यासाठी टू ड्रॉविंग स्टॅटिस्टिकल इन्फरन्स म्हणजे त्याच्यातून काहीतरी पार्ट काढण्यासाठी अबाउट सम अबाउट सम इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे थोडक्यात जर बघायला गेलो ना तर याच्या डेटाला जर बघा ॲज द सायंटिफिक मेथड दॅट इज एम्प्लॉईड फॉर कलेक्टिंग अँड प्रेझेंटिंग डेटा ही सायंटिफिक मेथड आहे से सिंग्युलर सेन्सची की कलेक्ट आणि प्रेझेंट करण्यासाठी डेटा कोणत्या पद्धतीने तर लिडिंग फायनल प्रेझेंटिंग डेटा लिडिंग फायनली टू ड्रॉविंग स्टॅटिस्टिकल इन्फरन्स अबाउट सम इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल काही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल त्याच्यातून निष्कर्ष काढायचा असेल ॲज लाईक जसं की आता मॅचेस झालेले आहेत चालू आहे चालू आहेतच मॅचेस त्या मॅचेसमध्ये कोणता प्लेअर आधी खेळला पाहिजे कोणता नंतर खेळला पाहिजे तर याच्या बाबतीत तुम्हाला जो काही डेटा दाखवला जातो की याचा स्ट्राईक रेट काय आहे याचा जो काही विकेटचा रेट जो काय असेल त्याच्यामध्ये बॅटिंग रेट असेल कन्सिस्टन्सी रेट असेल स्ट्राईक रेट तुम्ही त्यालाच म्हणतात की हा किती वेळ तिथं स्टे करू शकतो हे जे रेट काढले जातात हे स्टॅटिस्टिक वरूनच रेट काढले जातात म्हणून स्टॅटिस्टिकचा यूज आहे मग स्टॅटिस्टिकला काय म्हणू शकतात सिंग्युलर स्टॅटिस्टिकमध्ये काय म्हणू शकतात सायन्स ऑफ काउंटिंग ओके okay. और याला दुसरं काय म्हणू शकतात सायन्स ऑफ ॲव्हरेज सायन्स ऑफ काउंटिंग ऑर सायन्स ऑफ ॲव्हरेज तर या पद्धतीने तुम्ही स्टॅटिस्टिकला संबोधू शकतात तर हा आहे फर्स्ट फक्त इंट्रोडक्शनरी पार्ट आपल्या स्टॅटिस्टिक्सवरती रिमेनिंग पार्ट जे आहेत आपण इन डिटेलमध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सच्या टाईपवरती संपूर्ण ऑब्जेक्टिव्ह कशा पद्धतीने सॉल्व्ह केले पाहिजेत काय केले पाहिजेत हा संपूर्ण डेटा आपण आपल्या ॲप्लिकेशनच्या लाईव्ह लेक्चर्समधून प्लस काही रेकॉर्डेड लेक्चर्समधून ॲप्लिकेशनवरतीच पोस्ट केले जातील मॅक्झिमम व्हिडिओज आता यूट्यूबवरती येणार नाहीत म्हणून तुम्ही आपल्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करून ठेवा ॲप्लिकेशनचं नाव आहे एस जी कॉमर्स क्लासेस आणि ते ॲप्लिकेशन आपण आपल्या लोगोनी साईन इन क म्हणजे आपल्या लोगो त्याच्यावरती आहे जो की ऑरेंज कलरमध्ये तुम्हाला दिसून येईल आपल्या व्हिडिओजमध्ये पण मॅक्झिमम तो लोगो आहे तर त्या लोगोच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करा नाहीतर याची लिंक मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन टाकेल तर तिथून डाउनलोड करून घेऊ शकतात जर इच्छा असेल तरच क्लासेस लावा तुम्ही आधी संपूर्ण पार्ट माझा डेमो व्हिडिओजसाठी स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटरच्या प्लेलिस्टमधून पाहू शकतात हा डेटा स्टॅटिस्टिकल ऑफिसर आणि स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर दोघांसाठी उपयुक्त आहे एक बॅच केलात तर दोन्ही ठिकाणी तुम्ही यूज करू शकतात धन्यवाद